भिवंडी मध्ये फर्निचर गोदामासह कारखान्याला आग लागली आहे आणि या आगीमध्ये लाखो रुपयांचं फर्निचर जळून खाक झालंय। बातमी भिवंडी मधून आहे। भिवंडी ठाणे कल्याण डोंबिवली अग्निशमन दलाची इथे आता शर्थ सुरू आहे। आग विझवण्याचे अटोकाट प्रयत्न सुरू आहेत। आगीमध्ये आजूबाजूची दुकानं सुद्धा जळून खाक झाली आहेत। रात्री 11 वाजताच्या दरम्यान भिवंडीमध्ये कशेळी टोलनाका परिसरात फर्निचरच्या गोदामाला ही आग लागली आणि या आगीमध्ये 30 ते 40 गाळे जळालेले आहेत। कल्याण डोंबिवली भिवंडी ठाणे इथल्या अग्निशमन दलांनी इथे प्रयत्नांची शर्थ करत या आगीवर आता नियंत्रण आणलेलं आहे आणि पहाटे 5 वाजता ही आग संपूर्णपणे विझवण्यात आली। या आगीमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाहीये, मात्र लाखो रुपयांचं फर्निचर जळून खाक झालेलं आहे। भिवंडीतल्या अग्नितांडवाची ही दृश्य आहेत। अनेक गोदाम जळून खाक झाली। आगीमध्ये दुकानं सगळी जळून खाक झाली। सगळी फर्निचरची दुकानं होती। अत्यंत मोठं हे अग्नितांडव भिवंडीमध्ये घडले। फर्निचरच्या गोदामांसह कारखान्याला आग लागलेली आहे आणि लाखो रुपयांचं फर्निचर जळून यामध्ये खाक झालंय। भिवंडी ठाणे कल्याण डोंबिवली अग्निशमन दलानं या ठिकाणी मोठी शर्थ करत इथल्या आग आता नियंत्रणात आणलेली आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे